आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे संध्याकाळी मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्कात होणाऱ्या या मेळाव्यातून ते काय बोलणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आजच्या मेळाव्यात त्यांच्याकडून अयोध्या दौऱ्याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. शिवाजी पार्कवरती संध्याकाळच्या सभेची जोरदार तयारी देखील सुरू झालेली आहे. स्वतः अमित ठाकरे या संपूर्ण तयारीकडे लक्ष ठेवून होते. काल देखील माहिती समोर आली, ते स्वतः शिवाजी पार्कात हजर होते. कशा पद्धतीने स्टेज उभारणी सुरू आहे, कार्यक्रमाचं नियोजन कसं केलं जाते, त्याकडे अमित ठाकरे खास करून लक्ष ठेवून होते. छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर इथे आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे. 2 वर्षाच्या अवधीनंतर मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा होतोय. त्याची सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. सायंकाळी 6:30 सुमारास या गुढीपाडव्याच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. 7:30 सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे या शिवाजी पार्क मैदानामध्ये येणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये कोणते नेमके मुद्दे उपस्थित करतात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बघतोय की राज्यामध्ये सध्या केंद्र विरुद्ध राज्य अशा पद्धतीचा संघर्ष सुरू आहे, त्यावरती राज ठाकरे काय बोलतात आहे, त्याचसोबतच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राज ठाकरे काय बोलतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अयोध्या दौरा देखील राज ठाकरे करणार आहे असं समजतंय. त्याविषयी राज ठाकरे काय बोलतात आहे काय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मनसेचे कार्यकर्ते जे आजच्या या गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी हजर राहणार आहेत आणि आपण बघतोय की त्याची सर्व तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. साधारण 1,00,000 लोक मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहतील अशा पद्धतीचा अंदाज बांधला जातोय. एकूणच या ठिकाणी सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात आहे. कारण गेल्या काही वर्षापासून मनसे जी आहे ते अपयशाच्या गर्तेत अडकलेली आहे, त्यामुळे आजचं भाषण जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे. नेमकं राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना काय उपदेश करतात आहे, काय संदेश देतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरेश लाडसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई.